आजही 24 तास एक पाऊल पुढे. राज्याचं नवं औद्योगिक धोरण जाहीर झालेलं आहे. राज्याचा समतोल औद्योगिक विकास साधण्यासाठी उद्योगांच्या विकेंद्रीकरणावरती भर देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या भागांमध्ये उद्योग उभारणाऱ्यांना खास सवलतींची घोषणा करण्यात आलेली आहे. नक्षलवादी आणि आदिवासी भागांमध्ये 500 कोटींची गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना वॅट पूर्णपणे माफ करण्यात आलेला आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वॅटमध्ये 90% सूट देण्यात आलेली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये उद्योग उभे करणाऱ्यांना स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी आणि इलेक्ट्रिसिटीचा परतावा मिळणार आहे. तर नवीन औद्योगिक धोरणांमुळे राज्यात 5 लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. नव्या औद्योगिक धोरणामुळे महाराष्ट्रात देशात नंबर 1 जाईल असा विश्वास उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी हे नवीन औद्योगिक धोरण 2013 मंजूर करून घेतलं. मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि हे नवीन औद्योगिक धोरण महाराष्ट्राला देशामध्ये 1 ठेवेल असंच औद्योगिक धोरण आम्ही बनवलेलं आहे. तर नव्या औद्योगिक धोरणामध्ये विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजेच सेजचं रुपांतर इंटिग्रेटेड इंडस्ट्रीयल एरिया किंवा IIA योजनेअंतर्गत करण्यास अनुमती देण्यात आलेली आहे. त्यामुळे सेजसाठी अधिग्रहित केलेल्या जागेपैकी 40% जमिनीवरती गृहबांधणी प्रकल्प उभारण्याची परवानगी उद्योगांना मिळणार आहे. सरकारनं सेज आणल्यानंतर 146 उद्योगांनी राज्याच्या विविध भागांमध्ये सेजसाठी नोंदणी करत जमिनी ताब्यात घेतल्या. मात्र प्रत्यक्षात यातले केवळ 17 सेज सुरू आहेत तर 22 सेज डिनोटिफाय किंवा विथड्रॉ झालेले आहेत. झी 24 तास एक पाऊल पुढे.